नमस्कार, आपण पाहत आहे महाराष्ट्र प्राइम न्यूज। आज मी बीड मध्ये आलेलो आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे विधानसभा निवडणुका लागलेल्या आहेत। विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि सगळ्याच नेत्यांनी मुंबईकडे धाव घेतली होती। प्रत्येकाला एक आशेचा किरण होता, आपल्याला उमेदवारी मिळेल, मग ती महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, कुठल्या ना कुठल्या पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी बीडचे अनेक नेते या ठिकाणी आपल्याला मुंबईला गेलेले पाहायला मिळाले। यात जयदत्तांना क्षीरसागर यांनी देखील पक्षाकडे वारंवार तिकिटाची मागणी केलेली, परंतु त्यांचा आता निर्णय झालेला की फायनल अपक्ष म्हणून ते निघणार आहे, लढणार आहेत। आणि आज या ठिकाणी तुम्ही बघू शकताय बीडमध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे। जयदत्तांना क्षीरसागर यांचं शक्तीप्रदर्शन आपण पाहू शकताय। इकडं गाड्याचा ताफा आहे प्रचंड, खूप मोठ्या गाड्या आहेत समोर। आता आपण पाडळसिंगच्या टोल नाक्यावरती आहोत आणि इकडे पाठीमागे देखील हजारो गाड्या आहेत सगळ्या जर बघितलं। आणि आता या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्या काय भावना आहेत हे आपण जाणून घेणार आहेत। काय सांगाल, अण्णांना तिकीट भेटलेलं नाही आहे परंतु अपक्ष लढण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे। काय म्हणजे कार्यकर्त्यांच्या मनात काय भावना आहेत त्यांना? कार्यकर्त्याचं एकच म्हणणं आहे की अण्णासाहेब हेच एक विकास स्वतः पक्ष आहेत आणि विकास पुरुष आहेत। अण्णांचा विकास म्हणजे गावागावामध्ये पोहोचलेला आहे। अण्णा म्हणजेच एक पक्ष आहे आणि अण्णांचं अपक्ष जरी राहिले तर 100% बाकीच्या उमेदवारापेक्षा हे टॉप 10 मध्ये निवडून येणार आहेत। अण्णा निवडून येतील असं वाटतं? 100% निवडून येणार। कुठेतरी कार्यकर्त्यांची नाराजी पक्षावरती की तिकीट मिळालं नाही किंवा नाही सहकारी पक्ष असतील? नाही, बिलकुल नाराजी बिलकुल नाही। अण्णासाहेब राहिले उभा अपक्ष जरी राहिले आणि कसे जरी राहिले तर अण्णासाहेब हेच आमचा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि अण्णासाहेब हे प्रचंड मताने निवडून दिले। बाकीच्या दोन उमेदवारापेक्षा बी कार्यकर्ते म्हणजे खूप जोश आहे आणि तितक्याच जोशाने साहेब पण निवडून येतील। पुन्हा एकदा क्षीरसागर आणि क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर अशी लढत बघायला भेटेल। सुसंस्कृत नेता आहे अण्णासाहेब, या दुसऱ्या क्षीरसागरांपेक्षा पण सुशिक्षित आहेत। स्वतः खूप शैक्षणिक संस्थाच्या माध्यमातून लोकाला खूप मोठी सहकार्य पण आहे, विद्यार्थी खूप शिकतात, छोटे मोठे विकास कामं पण अण्णाकडून सारखे चालू असतात, पक्षात असो नसो सारखे कामं चालू असल्यामुळे बोलण्यासाठी मवाळ आहेत, गुंडागर्दी करत नाहीत, एकदम शांत आणि संयमी नेतृत्व आहे। त्याच्यामुळे अण्णासाहेबांचे 100% आणि 100% निवडून येतील। बघू शकता कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला उत्साह पाहायला भेटतो। इकडे अजून कार्यकर्ते, काय सांगाल, काय भावना आहेत मनामध्ये? आज माननीय जयदत्तांना क्षीरसागर साहेब यांचं बीडमध्ये आगमन होत आहे, तरी आम्ही सर्व कार्यकर्ते अण्णासाहेबांच्या स्वागतासाठी थांबलेलो आहोत। अण्णा एक असं नेतृत्व आहे की प्रामाणिक आणि खूप जुनं नेतृत्व आहे। आम्ही युवा पिढी आहोत, बिलकुल बिलकुल निवडून येणार, 100% निवडून येणार। अण्णा निवडून येणार, अण्णा विकासावर निवडून येणार। मला सांगा, महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत आपल्याला बीडमध्ये पाहायला मिळते, यातच अण्णा अपक्ष म्हणजे पक्षाने तिकीट नाकारलं म्हणून अपक्ष आज लढणार नाही? आम्हाला फक्त एकच नेतृत्व जयदत्तांना, पक्ष असो किंवा नसो आमचं नेतृत्व जयदत्तांना। का? अण्णाचा विकास आणि अण्णा आजपर्यंत लहान असो थोर असो कोणी जरी अण्णाकडे गेलं तर अण्णाचे दरवाजे 24 घंटे उघडे असतात। अण्णा ताकद दाखवून देतील असं वाटतं? बिलकुल बिलकुल 100% ताकद दाखवणार। बरं, अजून बघू शकताय बरेचसे कार्यकर्ते आहेत, इकडं पुढं जल्लोष सुरू आहे, आपण पुढे जाणार आहेत, नेमकं काय भावना आहेत? जयदत्तांना क्षीरसागर यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे, लोकांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेणार आहेत। काय वाटतंय, अण्णा अपक्ष उभा राहणार आहेत, काय भावना आहेत नेमकं कार्यकर्त्यांच्या? काय म्हणजे अपक्ष येणारच, अण्णा निवडून येतील असं वाटतं? निवडून येतील, पण बाकीकडे पक्षाची ताकद आहे असं नका। अण्णाची काय ताकद आहे हे साऱ्या बीड जिल्ह्याला माहिती, जिल्ह्याला। पण मला सांगा, मागच्या वेळेस पराभूत झाले होते, आता पुन्हा दुसरे पक्ष आहेत, मग असू द्या, मराठा आरक्षणाचा विषय आहे, काही जरी झालं तरी अण्णा निवडून येणार म्हणजे येणार, अपक्ष येणार। बर, काही चीड वगैरे आहे मनामध्ये पक्षाने तिकीट नाकारलेलं आहे? काय नाही, काहीच नाही। काय बरं, अण्णा कसं काय वाटतं तुम्हाला निवडून येतील? 100% निवडून येतील। आता किती लोक जमले तिथं? आता असते 2000-1000 पुढे, 2000-1000 आसपास लोक असतात। बघू शकतात अजून इकडे काही कार्यकर्ते आहेत, काय सांगाल, अण्णाचं स्वागत करताय तिथं, ढोल ताशा लावलेले आहेत, काय भावना आहे कार्यकर्ता म्हणून? अण्णाच निवडून येणार आहेत, निवडून येतील अण्णा, अण्णाच निवडून येणार। आज बीडमध्ये आपल्याला खूप मोठे उमेदवार पाहायला मिळतात, एकीकडे सत्ताधारी पक्ष आहेत, एकीकडे विरोधक पण स्ट्रॉंग आहेत, कसं काय गणित? काही कशी बी असले, काही बी असले तरी अण्णाच निवडून येणार, कारण अण्णा एक विकासाभिमुख नेतृत्व आहे, सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं नेतृत्व आहे, त्याच्यामुळे अण्णाच निवडून येणार। मागच्या वेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये जरंगे फॅक्टर पाहायला मिळाला बीडमध्ये, यावेळेस पुन्हा एकदा तसंच वातावरण पाहायला मिळेल बीडमध्ये?
नाही त्या काही फरक पडणार नाही नाही अण्णाला काय अण्णाच निवडून येणार बरं इकडे पण काही आहेत आपण बघूयात काय वाटतंय कार्यकर्ता म्हणून काय म्हणत तिकीट भेटेल असं वाटलं होतं का नाही आम्ही पहिल्यापासून अपक्षाची तयारी केलेली साहेबांनी अपक्षाची तयारी केलेली तिकिटाची कुणीही अपेक्षा केलेली नाही किंवा कार्यकर्त्यांनी केलेली नाही अण्णा स्वतःच्या जीवावर कार्यकर्त्याच्या बळावर आणि जनतेच्या आशीर्वादावर हे बीड मतदारसंघातून अपक्ष निवडून येणार आणि बहुमताने निवडून येणार पाहिलं तर बीडकडे बघत असताना क्षीरसागर कुटुंबीय म्हणजेच बीडचं राजकारण आहे आता क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर आणि परत पुन्हा महाविकास आघाडी असेल महायुती असेल सगळ्यांचेच उमेदवार असणार आहेत कसं पाहता बीडमध्ये मग अण्णाकडे जिंकून येण्यासाठी कोणता मतदार आहे नेमका अण्णाकडे जिंकून येण्यासाठी सर्वसामान्य मतदार आहे अण्णांनी जी गोरगरीब कुटुंब उभा केलेत हजारो या मतदारसंघात त्यांची जी कार्यशैली कार्यकर्ता सांभाळण्याची आणि अण्णा म्हणजे एक निष्कलंक चारित्र्य संपन्न नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचं विजयाचं गणित म्हणजे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारं एक नेतृत्व हे म्हणजे अख्ख्या बीड जिल्ह्यातलं एकमेव नेतृत्व ते म्हणजे जयदत्तजी अण्णा क्षीरसागर साहेब 100%. मला सांगा विरोधामध्ये पक्षाची ताकद आहे आणि अण्णा कसं पक्षाने उमेदवार ठरवले पण बीडची जनता हे आमदार कोणाला ठरवणार आहे जनताच आमदार ठरवणार आहे ना तर बीडच्या जनतेने 100% मनात निश्चय केलेला की जयदत्त अण्णा क्षीरसागर यांना आमदार करायचं पण मला सांगा अण्णा एक महाविकास आघाडीचे घटक होते आता बाजूला पडले कुठेतरी महाविकास आघाडीची ताकद कमी झाली आहे महाविकास आघाडीचे घटक कुठे कधी होते आता आपण जर बघितलं तर पहिल्यापासून अण्णा हे राष्ट्रवादी काँग्रेस पूर्वी होते काही पूर्वी त्यांच्यावर अन्याय झाला काही गोष्टी त्यांच्या बाबतीत खालीवर करण्यात आलं तेव्हापासून त्यांनी महाविकास वडील मायामध्ये जवळपास 7 वर्ष झालं त्यानंतर शिवसेनेत गेले शिवसेनेत बी काही गोष्टीवर त्यांच्यावर अन्याय झाला आणि आम्ही सगळ्याचे आग्रह खासतर साहेबाला आम्ही सगळ्यांनी अपक्ष निवडणूक लढण्यासाठी 1 वर्षापासून सांगितलं होतं आणि 1 वर्षापासून आम्ही अपक्षाची तयारी केलेली आहे आणि त्याचं फळ आम्हाला या 20 तारखेला बहुमतात लोक निवडून देतील महाविकास आघाडीचा एक उमेदवार असणार आहे महायुतीचा पण उमेदवार असणार आहे दोन तगडी उमेदवार असताना अण्णाचा विजय तुम्ही निश्चित सांगताय नेमका बळ कसं लावणार बघा समोर कोण महाविकास आघाडीचं का महायुतीचं आहे याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही आम्ही त्यांच्यासोबत तुलनाही करणार नाहीत आमच्या नेत्याची आमचा नेता निष्कलंक चारित्र्यवान सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा सर्व धर्मसमभाव आणि विकासाभिमुख नेतृत्व बीड जिल्ह्यामध्ये बीड मतदारसंघात असं एकही गाव नाही तांडा वस्ती वाडी गाव की अण्णासाहेबांनी तिथं विकास नाही केलेला विकासाच्या जीवावर ते बहुमताने निवडून येतील बघू शकतात या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की अण्णा यावेळेस निवडून येतील अपक्ष जरी असले तरी आमचा पक्ष म्हणजे अण्णाच आहे असं या ठिकाणी आपल्याला या जमलेल्या कार्यकर्त्यांचं मत ऐकायला भेटतंय थोड्याच वेळामध्ये जयदत्त अण्णा क्षीरसागर येणार आहेत तिकीट मिळालेलं नसलं तरी अपक्ष म्हणून ते बीड विधानसभा निवडणूक लढणार आहेत यावेळेस नेमका बीडचा आमदार कोण होईल तुमच्या मनातला आमदार कोण आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा